अरे भाई बॉल देने का था, जाली नहीं, भाई ने पूरा जाली हिला दिया उस बाबर। इकडे पण उडवलाय, चांगला फटका पाला मिळतो आहे, बट तेवढी चांगली कॅच दिग्विजय, गुड कॅच दिग्विजय। मला असं वाटतं व्हॉलीबॉल पण चांगलं खेळतात, कारण की जम्प चांगलं केलं, गुड कॅच। चार रन एक विकेट, मॉरिल न्यू बॅटर। या बॉल वर पण डाउन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे बॉल थोडा ट्रॅव्हल होतोय आणि रन। सहा रन झालेत, गुड बॉलिंग। आणि या बॉलवर पण एक चांगला फटका पाहिला गेला, बॅटर माहीने, माही मार रहा है। महेश पटेल माही बड़े। या बॉलवर पण कॅचची संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे रन, डॉट बॉल। या बॉलवर पण फ्लॅट आणि तिकडे एक चांगली कॅच पकडली, मोरिलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय, इट इज आउट। अश्विनने एक चांगली कॅच पकडली तिकडे, न्यू बॅटर राहुल जहा आरजे। मोठा स्ट्रोक खेळले गेले, बॅट कडा घेतली गेली, रन सिंगल मिळेल। फोर्टीन लॉस ऑफ टू विकेट, गुड बॉलिंग स्वराज्य टीम। या बॉलवर पण उडवला गेला, बॉल हवेत होता आणि तिकडे एकच रन मिळते। तिकडे स्कोर पाहिलं तर तीन ओव्हरचा खेळ चालू आहे आणि 15 रन झाले आतापर्यंत। पहिली ओव्हर चांगली टाकली बॉलर अश्विनने, त्यानंतर या बॉलवर पण आडवे बॅटने, पण तेवढीच चांगली फिल्डिंग दिग्विजय। या बॉलवर पण स्टेप आउट झालेत पुढे, सेव्हन्टीन लॉस ऑफ टू विकेट, 17 रन झालेत अवघ्या।
बॅटिंग करत असताना आरसीएस युनायटेड टीम कुठेतरी या मॅच मध्ये डगमगली आहे. हा बॉल पण ऑफ स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. 18 रन 18. And it is out. प्रमोदने एक चांगली कॅच पकडली तिकडे. इकडे पण उडवलाय आणि खूप चांगली ओव्हर टाकली गेली. गुड बॉलिंग गौरव. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात आणि अवघ्या स्कोर 20. लॉस ऑफ 3 विकेट. बॉलिंग साठी कुणाल गायकवाड. यावर्षी ऋतुराज गायकवाड फॉर्म मध्ये. व्हाईट बॉल 21. लॉस ऑफ 3 विकेट. 21 रन झालेत. स्कोर कार्ड कुठेतरी टीम आरसीएस युनायटेडचा मात्र इथे थांबलाय. या बॉलवर पण उडवला गेला आणि 6 रन तिकडे मिळतील. बॅटर विशालची बॉडी पण डोले शोले आहे आणि विशाल भाऊनी डायरेक्ट देऊन टाकला. ऑलिम्पिया जिम चे पहिली इनिंग संपली. स्कोर पाहिलं तर 32 चं टार्गेट आहे मॅच जिंकायला टीम स्वराज्य.
पण उडवलाय बॉल आणि दोन रन या बॉलवर पण उडवला गेला आणि फ्लिक केला फक्त कडक चाबूक फटका पाहायला मिळतो बॅटर दिग्विजय शॉट ऑफ द मॅच काय फटका फिरवला अफलातून या बॉलवर पण उडवला गेला आणि तिकडे बॉल खूप चांगली फिल्डिंग पण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट तिकडे टॉट बॉल येईल या बॉलवर पण उडवला गेला बॉल पाहूयात आणि स्ट्रायकर्स आणि डॉमिनेटर्स आपण टॉस साठी यायचंय स्ट्रायकर्स आणि डॉमिनेटर्स टीम स्ट्रायकर्स आणि टीम डॉमिनेटर्स आपण टॉस साठी यायचंय बॉलिंग साठी मॉरेल नो बॉल नो प्लस वन राहुल यांच्या हातातून टॉस केला जाईल या बॉलवर पण एक चांगला स्ट्रोक आणि बॉल थोडा तिकडे क्रॉस आला दिग्विजयच्या बॅटमधून सारण बॉलिंग स्ट्रायकर्स टीम टॉस जिंकली आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय इकडे कॅच आउटच्या रूपामध्ये बॅटर दिग्विजय आउट अमितने तिकडे चांगली कॅच पकडली न्यू बॅटर गौरव लटके आणि लटके पण इकडे वाचले थोडे सिंगल रन मिळेल कॅच बनली असती तर नाहीतर मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं या बॉलवर पण कॅच आउटच्या रूपमध्ये आउट बारा बॉल मध्ये नऊ रन्स करायचे आहेत न्यू बॅटर अजिंक्य नॉन स्ट्राइक यांना बॅटर येतील नॉन स्ट्राइक यांना अश्विन आहेत या बॉलवर ढकलल्या गॅप मध्ये बॉल आणि तिकडे सिंगल रन
53 रन सिंगल मिळतीये. औचरीता फक्त शिल्लक आहे, या बॉलवर पण उडवला गेलाय आणि कुठेतरी मॅच जवळपास. स्वराज्य टीम मात्र नाव कोरलंय हळूहळू. या बॉलवर पण उडवला गेला एक चाबूक फटका 6 रन साठी अश्विनने आणि मॅच ही मात्र जिंकली टीम स्वराज्य. चला फिल्डिंग लावून घ्यायचे स्ट्रायकर्स. चला स्ट्रायकर्स आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या. टाइम कमी आहे आपल्याकडे.